श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत कसे करावे? इच्छापूर्तीसाठी कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते। नवव्या गुरुवारी उद्यापन करता येते। आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा। व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा। सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचीभूत व्हावे। दुपारी फळहार व दूध उपासाला चालणारे पदार्थ खावेत। संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून उपास सोडावा। स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सूतक असल्यास व्रतचरण करू नये, उपास मात्र करावा। जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रतचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून उद्यापन करावे। अति महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा, लागला तरी उपास सोडू नये। दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे। व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, आमोशा आल्यास फक्त त्या दिवशी उपास करावा, पाठ मांडू नये। तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे। शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे। हे व्रत कोणत्याही जाती धर्माचे स्त्री पुरुष मुले मुली यांना करता येते। सहपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते। पूजेकरता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी। फुले, अगरबत्ती, धूप सुवासिक असावा। दिवा शुद्ध तुपाचा असावा। रात्री भोजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवता येतात। व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकास या पोतीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी। नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दही भात द्यावा। मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी। गाईला नैवेद्य द्यावा। कुत्र्याला पोळी द्यावी। गरीबाला शिजलेले अन्न तुम्ही देऊ शकता। पूजेसाठी करायची पूजाविधी: जमिनीवर चौरंग ठेवून सहभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी, त्यामध्ये स्वास्तिक काढावे। त्यावर चौरंग ठेवून त्यावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर विड्याचे पान पालते ठेवून त्यावर गंध, अक्षदा, तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। विड्याच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस करावा। आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध, अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजेकरता सुपारी ठेवावी। डाव्या बाजूला घंटा ठेवावी। चौरंगाच्या शेजारी समई लावावी। सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा। चौरंगाला एका बाजूला एक नारळ व पानाचा पानावर विडा ठेवावा। पूजेसाठी लागणारे साहित्य: ताटात हळदी कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, कापसाची दोन वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्रे, गुळ खोबरं, एक तामन, तांब्या, पळी, अष्टगंध, हिन अत्तर, उगळलेलं चंदन, जान व विविध फुले। स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टिगंधाचा टिळा लावावा। फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा आणि ते पाणी तामनात सोडावे। गणपतीचे ध्यान करून ओम ग गणपतीये नम एकदंताय विघ्नहे वक्रतोंडाय धीमहि तनोदती प्रचोदया असा मंत्र म्हणून गणपती पूजेकरता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे। हळदी कुंकू वाहून दुर्वा, लाल फुले, बेल, कापसाची दोन वस्त्रे, जानवे, अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा। धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी। तुपाचा दिवा ओळावा। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर वक्रतुंड, महाकाय, सूर्यकोटी, समप्रभा, निर्विघ्न, कुर्मेह देव, सर्व कार्यशु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा। घंटा वाजवावी। घंटेला हळदी कुंकू, अक्षदा,
गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा, दीप ओवळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा। याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत तुम्ही करू शकता। नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जे काही इच्छा असते, मनोकामना असते, ती पूर्ण होते। जे संकट असतात, दुःख असतात, समस्या असतात, त्या दूर होतात, स्वामीची कृपा होते, या व्रताचा लाभ होईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।